नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण 2020 आणि 21 या वर्षामधले सगळे महत्त्वाचे पुरस्कार क्विकली वन लाईनर स्वरूपामध्ये रिवाइज करणार आहोत। आपला पहिला पुरस्कार आहे ग्लोबल टीचर अवॉर्ड। हा पुरस्कार रणजित सिंह डिसले यांना देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 हा पुरस्कार ह ब प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना देण्यात आलेला आहे। 2020 बाल शांती पुरस्कार हा दिलाय सादत रहमानला। हा बांगलादेशचा 17 वर्षीय युवक आहे। त्यानंतर JCB साहित्य पुरस्कार 2021 हा दिलाय यम मुकुंदन यांना। तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2021 हा नुकताच प्रियंका मोहिते हिला दिलाय। प्रियंका मोहिते ही आपल्या महाराष्ट्रामधली गिर्यारोहक आहे। लाल बहादूर शास्त्री पुरस्कार हा पुरस्कार काही दिवसापूर्वीच बी गोपाल यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021 हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021 आहे आणि हा डेव्हिड डिओप यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। या डेव्हिड डिओप यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिलाय। असाच एक दुसरा पुरस्कार आहे, त्याचं नाव आहे फक्त बुकर पुरस्कार। हे दोन्ही वेगवेगळे पुरस्कार आहेत। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यावर्षी डेव्हिड डिओप यांना मिळाला आहे आणि हा 2021 बुकर पुरस्कार मिळालास बुकर प्राइज फॉर फिक्शन असं म्हटलं जातं। हा पुरस्कार डेमोन गॅलगट यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यानंतर 2021 आर्यभट्ट पुरस्कार हा दिलाय डॉक्टर जी सतीश रेड्डी यांना। 2021 एजुथाचन पुरस्कार हा पी वलसाला यांना देण्यात आलेला आहे। ISA किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा पहिला कल्पना चावला पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर भीमसिंग यांना देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर ग ना जोगळेकर पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर द दी पुंडे यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। 2020 वोन कर्मन पुरस्कार हा डॉक्टर के शिवन यांना देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकर यांना देण्यात आलेला आहे। कृषी क्षेत्रामधला नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार आहे जागतिक अन्न पुरस्कार। हा पुरस्कार 2021 या वर्षासाठी डॉक्टर शकुंतला थिलस्टेड यांना देण्यात आलेला आहे। 2021 सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर राजेंद्र कुमार भंडारी किंवा राजेंद्र कुमार भंडारी यांना देण्यात आलेला आहे। हा यांना व्यक्तिगत श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे। जर संस्थागत श्रेणी विचारली तर संस्थागत श्रेणीमध्ये हा पुरस्कार सीड्स SEEDS सीड्स या संस्थेला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। गणितामधला प्रतिष्ठित मायकल व शीला हेल्ड पुरस्कार हा पुरस्कार 2021 या वर्षामध्ये निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे। फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार रोहिणी गोडबोले यांना देण्यात आलेला आहे। नेल्सन मंडेला जागतिक मानवता पुरस्कार 2021 हा पुरस्कार रुमाना सेहगल यांना देण्यात आलेला आहे। मराठी साहित्यामधला प्रतिष्ठित असा जनस्थान पुरस्कार 2021 हा मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे। DRDOचा सायंटिस्ट ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार हेमंत पांडे यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर ब्रिटनचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार, नाव आहे MBE पुरस्कार, हा पुरस्कार अमिका जॉर्ज यांना देण्यात आलेला आहे। स्पेनचा प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस अवॉर्ड हा पुरस्कार अमर्त्य सेन यांना देण्यात आलेला आहे। ऊर्जा संशोधन क्षेत्रामधला नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार आहे NE पुरस्कार। हा पुरस्कार CNR राव यांना दिलेला आहे। इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचा हरित ऊर्जा पुरस्कार IRDA म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या संस्थेला देण्यात आलेला आहे। उद्योग संघटना असोचॅमकडून दिला जाणारा वुमन इन सायबर पुरस्कार हा स्वाती पांडे यांना देण्यात आलेला आहे। शेख जायद पुस्तक पुरस्कार 2021 डॉक्टर ताहिरा कुतुबुद्दीन। महाराष्ट्र भूषण 2021 आशा भोसले। व्यास सन्मान 2020 शरद पगार यांना देण्यात आलेला आहे। 2021 आर्यभट्ट पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर जी सतीश रेड्डी हे आपल्या DRDOचे अध्यक्ष आहेत यांना देण्यात आलेला आहे। DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। त्यानंतर जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन 2021 श्यामला गणेश। 2021 ई पंचायत पुरस्कार उत्तर प्रदेशच्या राज्याला मिळालेला आहे। 30वा GD बिर्ला पुरस्कार सुमन चक्रवर्ती। दादासाहेब फाळके पुरस्कार 17 विनोद खन्ना, 18 अमिताभ बच्चन आणि 19 हा पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आलेला आहे। सरस्वती सन्मान 2020 शरण कुमार लिंबाळे। गांधी शांतता पुरस्कार हा पुरस्कार 2020 बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आणि 2019 या वर्षासाठी हा पुरस्कार ओमानचे दिवंगत सुलतान काबूज बिन अल सईद यांना देण्यात आलेला आहे।
त्यानंतर बीबीसी इंडिया स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोनेरू हंपी यांना देण्यात आलेला आहे. कोनेरू हंपी ही भारताची महिला चेस प्लेयर आहे. त्यानंतर 2021चा राईट लाईव्हलीहूड पुरस्कार, हा पुरस्कार लाईफ म्हणजे लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट या संस्थेला देण्यात आलेला आहे. USIBC म्हणजे US इंडिया बिझनेस काउन्सिलचा ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2021 हा पुरस्कार शिव नदर आणि मल्लिका श्रीनिवास या दोघांना देण्यात आलेला आहे. चेंज मेकर पुरस्कार 2021 हा दिलाय फैरोज फैजहा बीतर यांना, या बांगलादेश आहेत. त्यानंतर 2021चा इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार हा मुंबईचा अयन शंकटा याला देण्यात आलेला आहे. ओडिशा सरकारचा बिजू पटनायक क्रीडा पुरस्कार 2021चा भारताचा हॉकीपटू अमित रोहिदास याला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार, हा पुरस्कार 2020-21 या वर्षासाठी अनुभवी पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. 2020चा आशय गेम चेंजर पुरस्कार, हा पुरस्कार भारताचे प्रसिद्ध आचारी विकास खन्ना यांना दिलेला आहे. विकास खन्ना हे भारताचे प्रसिद्ध आचार्य असून यांची मोहीम आहे फीड इंडिया मोहीम. या मोहिमेअंतर्गत त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गरजवंतांना अन्न पुरवण्याचं काम केलं होतं. यांचं बुक देखील आहे, नाव आहे किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड नावाचं. त्यानंतर जर्मनीचा शांती पुरस्कार 2020 हा पुरस्कार अमर्त्य सेन यांना दिला आहे. अमर्त्य सेन हे भारताचे प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट असून यांना 1998 इकॉनॉमिक्समधला नोबेल देखील मिळाला होता. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार, हा पुरस्कार आशियामधला नोबेल म्हणून ओळखला जातो आणि 2021 या वर्षामध्ये हा पुरस्कार एकूण 5 जणांना देण्यात आलेला आहे. 20 कोविडमुळे रद्द केला होता आणि 19 हा पुरस्कार आपल्या रवीश कुमार या भारतीय पत्रकारांना देण्यात आला होता. त्यानंतर 2020 स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार, हा पुरस्कार आसामचे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते जाधव पायेंग यांना दिलेला आहे. जाधव पायेंग हे आसामचे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते असून यांनाच भारताचा वनपुरुष किंवा फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखलं जातं. त्यानंतर आहे ज्ञानपीठ पुरस्कार, हा भारताचा साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. पहिल्यांदा 1965 जी शंकर कुरुप यांना दिला होता आणि 2019चा जो लेटेस्ट पुरस्कार आहे 95 हा मल्याळम कवी अक्कीतम अच्युतम नंबूदरी यांना दिलेला आहे. आतापर्यंत फक्त 4 मराठी लेखकांना या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक आहेत वि स खांडेकर 1974, वि वा शिरवाडकर 1987, वि दा करंदीकर 2003 या वर्षामध्ये आणि भालचंद्र नेमाडे 2014 या वर्षामध्ये. त्यानंतर आहे आपला महत्त्वाचा पुरस्कार नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार सुरू झालेला आहे 1901 या वर्षामध्ये. दरवर्षी हा पुरस्कार ऑक्टोबरमध्ये जाहीर होतो आणि 10 डिसेंबर म्हणजे जागतिक मानवी हक्क दिनी प्रदान करण्यात येतो. 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा फक्त 5 क्षेत्रामध्ये दिला जायचा, आता 6 क्षेत्रामध्ये देण्यात येते म्हणजे 1969 पासून यामध्ये इकॉनॉमीचा समावेश करण्यात आलेला आहे. 2021 हे पुरस्कार जाहीर झाले, 2021 पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये 21 फिजिक्समधला पुरस्कार तिघांना दिला, एक आहेत सिकुरो मानाबे, दुसरे आहेत क्लाउस हसेलमन आणि तिसरे आहेत जॉर्जिओ पॅरिसी. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये हा पुरस्कार यावर्षी दोघांना दिला, एक आहेत बेंजामिन लिस्ट, दुसरे आहेत डेव्हिड मॅकमिलन. त्यानंतर मेडिसिनमध्ये हा पुरस्कार 21 या वर्षामध्ये एकूण दोघांना दिला आहे, त्यात पहिले आहेत डेव्हिड ज्युलियस आणि दुसरे आहेत ॲडन पॅटापाउटियन. त्यानंतर हा पुरस्कार इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रामध्ये एकूण तिघांना दिलेला यावर्षी, एक आहेत डेव्हिड कार्ड, दुसरे आहेत जोशुआ डी ॲग्रिस्ट आणि तिसरे आहेत गुइडो डब्ल्यू इम्बेन्स. त्यानंतर यावर्षी हा पुरस्कार शांततेसाठी मारिया रेसा आणि दमित्री मुरातो या दोन पत्रकारांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी हा वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेला दिलेला होता. त्यानंतर गेल्या वर्षी नोबेल साहित्य पुरस्कार हा अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना दिला होता, यावर्षी हा अब्दुल रजा गुरनाहा यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे आपला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, याचा आता नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं करण्यात आलेलं आहे. हा भारताचा क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार असून पहिल्यांदा हा पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना 1991-92 या वर्षामध्ये देण्यात आला होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 हा पुरस्कार एकूण 5 जणांना दिला होता. त्यामध्ये पहिला होता रोहित शर्मा, दुसरी होती विनेश फोगट, तिसरी होती राणी रामपाल, चौथा होता मरियप्पन थंगावीरू आणि पाचवी होती मनिका बत्रा. आता 2021 या वर्षामध्ये हा मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड जो आहे तो एकूण 12 जणांना देण्यात आलेला. ही आहे ती 12 नावं. पहिला आहे नीरज चोप्रा, दुसरा आहे रवी कुमार, तिसरी आहे लवलीना बोरगोहेन, चौथा पी आर श्रीदेश, त्यानंतर अवनी लेखरा, सुमित अंतिल, प्रमोद भगत, कृष्णा नायर, मनीष नरवाल, मिताली राज भारताची महिला क्रिकेटर आहे, सुनील छेत्री आणि मनप्रीत सिंग हा भारताचा हॉकीचा कॅप्टन आहे. या 12 जणांना यावर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आपला शेवटचा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार.
अर्जुन पुरस्कार हा यावर्षी एकूण 35 खेळाडूंना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे नाव बघा, रोहित शिखर धवन आहे क्रिकेटर, भवानी देवी भारताची तलवारबाजपटू आहे, वंदना कटारिया भारताची महिला हॉकी प्लेअर आहे, अंकित रैना टेनिस प्लेअर आहे भारताची, अमित रोहिदास भारताचा हॉकीपटू आहे. या अशा एकूण 35 जणांना 2021 अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमी दर संडेला एक टेस्ट आयोजित करते. टेस्ट फ्री असते. पुढची टेस्ट ही 4 डिसेंबरला असणार आहे 10 ते 12 या वेळेमध्ये, आणि त्यानंतर 5 डिसेंबर म्हणजे संडेला देखील 10 ते 12 या वेळेमध्ये अनअकॅडमीकडून विजयपथ नावाची टेस्ट आयोजित करण्यात येत आहे. या दोन्ही टेस्टमध्ये रँक 1 ते रँक 50 येणाऱ्यांना अनअकॅडमीच्या 1 वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप देखील अवेलेबल असणार आहे. अनअकॅडमीच्या लवकरच प्राइजेस हाईक होत आहे, त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. सोबतच अनअकॅडमी काही बॅचेस देखील लॉन्च केलेले आहेत, त्यामध्ये 1 डिसेंबरपासून दहिया नावाची फास्टॅग रिव्हिजन बॅच फॉर राज्यसभा प्रिलिम एक्झाम लॉन्च करण्यात आलेली आहे, बॅच नंबर 5. त्यानंतर पोलीस ऑफिसर नावाची PSI मेन्स एक्झाम बॅच ही 4 डिसेंबरपासून लॉन्च करण्यात येत आहे. मंत्रालय नावाची ASO मेन्स एक्झाम बॅच नंबर 4 ही 8 डिसेंबरपासून लॉन्च करण्यात येत आहे. सोबतच तुम्ही अनअकॅडमीचं कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा PSI STI ASO आणि डिपार्टमेंटल PSI सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते. हे आहे अनअकॅडमीचं फी स्ट्रक्चर, ज्यामध्ये तुम्ही आपला कोड ABALIVE हा ऑप्शन ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता.